नमस्कार बच्चू, स्टार अपेक्स न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काल ज्या पद्धतीनं तुम्ही श्रावण बाळ आणि संजय गांधी योजनेमध्ये जी 21,000 उत्पन्न मर्यादा आहे याच्यामध्ये कुठेतरी ते उत्पन्न मर्यादा वाढली पाहिजे हा तुमचा प्रश्न विधानसभेत होता. त्यावर सन्मान्य विधानसभेच्या अध्यक्षांनी सूचना पण दिल्या. काय वाटतं की तो एकंदरीत त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल की नाही? हे अतिशय म्हणजे काय म्हणतंय दुर्लक्षित घटकासाठी अतिशय दुर्लक्ष करणारं सरकार आहे. तुम्ही सांगा, आमदार अजित पवारांना उत्पन्न पाहतं का पगार देताना? अजित पवारांची प्रॉपर्टी किती आहे हे तपासून तुम्ही पगार देता का? सचिवाची प्रॉपर्टी काय आहे हे तपासून पगार देता का? अधिकाऱ्यांना त्याचं उत्पन्न वाढलं म्हणून काही पगार कमी करता का? मग 600 रुपये देताना एवढं उत्पन्न पाहिजे एवढं नाही पाहिजे मान्य आहे, त्याच्यावर मर्यादा असली पाहिजे. पण बाप जमानापासून 21,000 उत्पन्नाचा दाखला कधीचा बंद झाला आणि तोच दाखला ठेवून जर हे देत असेल तर खाली भ्रष्टाचार करावं लागतं. त्या श्रावणबाळ योजनेचा अर्ज लाभ भेटण्यासाठी तलाट्याला पैसे द्यायचं तो सांगायचं हे आम्ही देऊ शकत नाही. आणि मग अशी सगळी विचित्र परिस्थिती असल्यामुळं आमचं असं मत आहे का त्याचं उत्पन्न तुम्ही घरकुलासाठी 1,00,000 उत्पन्न ठेवलं मग याच्यासाठी 21,000 का ठेवलं? हा बदल करणे गरजेचं आहे आणि तो बदल करावा, नाही केला तर तो करावा लागेल. तशा पद्धतीनं आम्ही आंदोलन करू, येत्या काळात त्याच्यासमोर सरकारला समोर यावंच लागेल आणि ते करावंच लागेल अशा पद्धतीनं आम्ही आंदोलन करू. शासन म्हणते की 21,000 उत्पन्नाचा दाखला द्या, पण महसूल विभागाचे कर्मचारी तलाठी 21,000 उत्पन्न दाखला द्यायलाही तयार नाही ना. भिकाऱ्याचंही उत्पन्न 21,000 असतं इथं ना, तो देणार कसा? मग याच्यातला हा जो मधातला जो समन्वय आहे हा साधून बडोले नावा त्यांचं नावच रामासमोर रामापासून सुरू होते, पण कर्णी रावणासारखी आहे. त्यांनी हे तातडीनं निर्णय घेतला पाहिजे आणि 21,000 उत्पन्न वाढवलं पाहिजे. काय अध्यक्षांनी सूचना दिल्यावर वाटतं की ते बडोले मंत्री जे आहेत ते याच्यामध्ये वाढ करतील? विधान भवनाचं पावित्र्य, अध्यक्ष तर सोडा, विधान भवनालाच हे मंत्री मानते का नाही मानत हा प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून त्याचा फार फरक पडेल असं मला वाटत नाही. बच्चू भाऊ, एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तुम्ही स्वतः अनाथ आणि बेवारस लोकांसाठी खूप सेवा केली आहेत. अशा पद्धतीनं महाराष्ट्रभर अनेक सामाजिक कार्यकर्ते सेवा करत आहे, यांचाही कुठे शासन दरबारी विचार झाला पाहिजे? मी तर हेच म्हणतोय का आपण योजना जातीच्या आणल्या, धर्माच्या आणल्या, अधिकाऱ्याच्या आणल्या, शेतकऱ्यासाठी आणल्या, मजुरासाठी आणल्या, पण कार्यकर्त्यासाठी योजना निर्माण झाली पाहिजे. जो कार्यकर्ता नेत्याला नेतेपण देतं आणि सामान्य कार्यकर्त्याचं काम करतं, त्या कार्यकर्त्याचा विचार मी तो विषय आता समोर मांडणार आहो, त्याही कार्यकर्त्याचा विचार होणं गरजेचं आहे. तो सेवाभावी करत असेल, बगर पगारी घरचे दारं गिरं सगळं बाजूला ठेवून काम करत असणार, तर त्याच्यासाठीसुद्धा सरकारनं पुढाकार घेणं गरजेचं आहे. जसं तुम्ही त्या दिवशी म्हटलं की बांधकाम आणि इतर मजुरासाठी 19 प्रकारच्या योजना कार्यरत आहे, अशा शेतमजुरासाठी कुठलीही योजना नाही, तर काय वाटतं हे सरकार या अधिवेशनामध्ये अशी कुठली योजना आणणार आहे? सहजासहज सरकार तर काहीच देणार नाही, कारण मजुराचं शेतकऱ्याची गोष्ट काढली तर यांच्या बजेटवर ताण वाढते. 1947 किमान वेतन हे 50 रुपये होतं, 50 रुपये. आता किमान वेतन म्हणतोय कमीत कमी वेतन 18,000. आता हे कमीत कमी आहे आणि वेतन आहे, कमाल वेतन जर पाहिलं तर सचिवाचं 2,50,000 झालं, म्हणून तेव्हा यांच्या बजेटवर फरक नाही पडत. यांना 16,00,000 कर्मचाऱ्याला हे सरकार घाबरतं, यांच्या पांड्यात सू होते, पण लाखो करोडो असणाऱ्या या सगळ्या आम्ही पाहतो शेतकऱ्यांना हे सरकार, मजुरांना हे सरकार घाबरत नाही, कारण ही आम्ही पाहतो का आम्ही एकजूट नाही, आम्ही जाती धर्मात गुंतलेले लोक आहोत. हा सगळा मुद्दा, हे मुद्दे चर्चेलाच नव्हते, आमच्याशिवाय दुसऱ्यानं कोणी मांडले का तर उत्तर नाही सापडत. आणि म्हणून ह्या दुर्लक्षित घटकाचंच काम बच्चूकडू करणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही अपील करणार आहोत लोकांना का आम्हाला सत्तेसाठी वरते सत्य निवडून देऊ नका. या अशा सरकारवर, सरकार कोणाचं असू द्या, त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी निवडून द्या. आम्हाला 10-15 देऊ नका, 5-6 द्या, मग सभागृहात आम्ही त्या पद्धतीनं कसं सरकारला घेऊन जातोय हे येणाऱ्या काळात दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे प्रहारच्या वतीनं पुढल्या काळामध्ये आमदारांची संख्या वाढणार आहे असं एकंदरीत भाकीत तुमच्या बोलण्यावरून दिसून? बिलकुल, हे लोकांसाठी आवश्यक आहे, कारण दोनही विरोधी पक्ष आणि सरकारमधला पक्ष हे सगळे बंडलबाज आहे आणि त्याच्यामुळं हे बंडलबाजी जर थांबवायची असेल तर प्रहारशिवाय आता पर्याय नाही. धन्यवाद बच्चू भाऊ आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन सत्यशील वासेकर सोबत मी योगेश कोरडे, स्टार अपेक्स न्यूज नागपूर.